हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 या सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. झिम्मा 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करत आतापर्यंत कोट्यवधीची कमाई केली आहे. दरम्यान सध्या झिम्मा 2 चे कलाकार सिनेमागृहात भेट देऊन चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. तर नुकतंच या सर्व कलाकारांनी चित्रपटाच्या यशावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. आणि भयंकर एन्जॉय करतोय, कारण खूप प्रेम मिळतंय लोकांकडनं. त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला जे एक्सपेक्टेड हास्य होतं, जे एक्सप्रेशन आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसावेत असं वाटत होतं, ते सगळं आम्ही सिनेमागृहात पाहतोय. आणि ऑट डेजना, वीक डेजना सुद्धा एक सीट सुद्धा रिकामं सोडलेलं नाही प्रेक्षकांनी, हे बघून फारच भारी वाटतंय. आजूबाजूला मोठाले हिंदी सिनेमे असले म्हणून काय आलं, आपला मराठी प्रेक्षक विषय आवडला, सिनेमा आवडला, लोक आवडले की जाणार म्हणजे जाणार, आणि त्याचे बघून फारच भारी वाटतंय. आणि याच्यामध्ये आम्ही झिम्माला हे एक्सपिरियन्स केलं होतं, पण झिम्मा 2 मध्ये दोन नवीन आमच्या सुंदर सुंदर मुली ऍड झालेल्या आहेत. टिंकूजी, तुम्हाला कसं वाटतंय हो? आनंद होतोय, खूप छान वाटतंय, कारण आम्ही थिएटर व्हिजिट करतोय तर लोकांचा तिथला प्रतिसाद बघून मायका खूप कनेक्ट करतायत कॅरेक्टरला, खूप हसतायत, खूप धमाल करतायत, खूप मजा मस्ती करतायत, तर हे सगळं बघून खूप बरं वाटतंय की लोकांना फिल्म खूप आवडते आणि कॅरेक्टर खूप आवडतात. शिवनीजी, आपली केमिस्ट्री लय आवडते लोकांना, आम्हाला असं टॅग वगैरे केलं जातं, नाही बेस्ट केमिस्ट्री, बेस्ट केमिस्ट्री, बेस्ट केमिस्ट्री. तर हेमंत सर, पुढच्या सिनेमात जर आम्हाला एक असं गाणं वगैरे दिलं, ओके ओके, मला अरे पाय चाललंय तुमचं, आमचं आमचं जिम्मी नावाचं आणि त्यावरती असं म्हणाले आणि ते जिम्मीने शूट करूया. तर शिवानी, ज्यांनी बघितलेला नाहीये असले विनोद सिनेमात नाही, त्यामुळे नक्की बघा. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, तुम्ही सगळ्यांनी हे एवढं प्रेम, मॅक्स लेवलचं प्रेम अनुभवलंय, आणि ह्या वेळेला मी तुमच्या सोबत ते अनुभवते. जेव्हा झिम्मा 1 रिलीज झाला होता आणि तुम्ही हे सगळं प्रेम अनुभवत होता, तेव्हा खरंच सांगते मराठी इंडस्ट्री ग्रो होतीये एवढी आणि एवढं बॉक्स ऑफिस कलेक्शन करतेय 1 च्या वेळेला, हे बघून इट वॉज अ सुपर प्राऊड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ॲज अ इंडस्ट्री म्हणून. आणि एवढ्या मोठ्या चित्रपटाचा मी भाग 2 मध्ये एक छोटी भूमिका करते, सो खूप ओव्हरवेलमिंग, आणि आत्ता जो रिस्पॉन्स मिळतोय तो एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, म्हणजे मी तो व्यक्तच नाही करू शकत. एकदा मी क्षितिला खूप एक इमोशनल मेसेजही केलाय की एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम कधीच कोणाला मिळालं नसेल. आणि जिनं अगदी हुशारीनं पहिल्याच भागात एक फॉरेनचा मुलगा आणि तिथे स्थायिक झाली अशी आमची कृतिका, तिला तर भरभरून प्रेम मिळतंय सगळीकडनं, काय वाटतं? शिवानी म्हणाली की मॅक्स प्रेम मिळालं झिम्मा 1 ला, तर आता प्रोमॅक्स प्रेम मिळतंय आपल्याला, त्यामुळे आता फार मज्जा येते. आणि झिम्मा 1 मध्ये एक फॉरेनचा पोरगा पटवला, आता एक लेटेस्ट कडक पण आणलेला आहे, सो मला खात्री आहे की खूप लोकांनी हा सिनेमा बघितलेला आहे, झिम्मा 2 बघितलेलाच असणार आहे, पण ज्यांनी बघितलं नाही प्लीज जा, तुम्ही वेळ वाया घालवताय, प्लीज जा आणि आमचा सिनेमा बघा, कारण आम्ही खरंच खूप मजा केली आणि तितक्याच मेहनतीने काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत एक चांगला छान सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लीज बघा, प्लीज बघा, आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे केलेलं कुठलंही काम हे छान आणि त्याला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आणि जो आम्हाला मिळतोय, सो थँक्यू सो मच आमच्या सगळ्या टीमकडनं, खूप खूप आभार तुमचे. आणि या आमच्या 3 तरुण्या लाजतील अशा तरुण आमच्या सुहास ताई, काय वाटतंय तुला? ताई म्हणाला तो लय भारी वाटतंय, लय भारी वाटतंय. आणखी काय सांगणार, इतकी मस्त टीम आहे आणि या टीम बरोबर काम करताना खूप मजा आलेली आहे. आणि दोन्ही खरा पार्ट, म्हणजे पार्ट 1 आणि 2, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मला त्या स्वतःला इतक्या आवडलेल्या आहेत आणि प्रेक्षकांनाही तितक्याच आवडत, याचा आनंद खूप आहे. क्या बात आहे,
आणि मला वाटतंय की आता इथून पुढे जिचे सिनेमे चित्रपट गृहात कमी आणि स्टेडियम मध्ये जास्त दाखवले जातील अशी आमची निर्मिती मावशी काय वाटतंय? खूप खूप छान वाटतंय, खरंच भारी वाटतंय एकदम. लोक आमच्या टीमचं एवढं कौतुक करतायत. मला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याच्यामधली एक प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही खूप हसलो, खूप रडलो, रडता रडता हसलो, हसता हसता रडलो. मला वाटतं हे सगळं आपल्याला प्रेक्षकांना अनुभवायला मिळतंय हे माझ्यासाठी खूप छान आहे. आणि आम्ही जी काही मेहनत घेतली आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचून प्रेक्षकांनी आम्हाला त्याचा प्रतिसाद खूप उत्तम दिलाय त्याचा आनंद आहे मला. आणि आमच्या इंदू और निर्मला की प्रेम कहाणी आमच्या प्रोड्युसर क्षितिज, तुम्हाला कसं वाटतंय? साडी सुंदर दिसतीये पण आता कसं वाटतंय? तू साडी सुंदर दिसते का मी सुंदर दिसते या साडीत? असं डायरेक्ट सांगू नये कॅमेऱ्यावर. आणि आज ऍनिव्हर्सरी नवऱ्यासमोर लाईन कशी मारू? नाही, मला खूप भारी वाटतंय. आणि खूप लोकांनी आणि आम्हीही थोडस नाही म्हटलं तरी भीती होती की आजूबाजूला एवढे आपल्या मोठे सिनेमे आहेत हिंदी, पण काय कुठलाही प्राणी आला ना तरी एक अत्यंत फेरोशियस प्राणी म्हणजे वाघाच्या वर दुर्गा बसून ते वाहन आहे तिचं. माझ्याकडे 7 दुर्गा आहेत, एखादा प्राण्यांनी वगैरे काही होणार नाही. त्यामुळे वाय डोंट यू राईट राईट थिंग मला इथे हे बोलल्यामुळे मला इथे नवीन करिअर ऑप्शन ओपन झालेलं आहे. इरावती कर्णिक बी हवे, मी येते आहे लेखिका म्हणून. नाही पण जोक्स अपार्ट, पण खरंच आम्ही 7 जणी आहोत त्यामुळे ते आजूबाजूचे सिनेमांची भीती कधीच गेली. आणि आमच्या बरोबरीनं प्रेक्षकही इतकं भरभरून प्रेम देत आहेत आणि ते दिसतंय आम्हाला रोज, तर त्यासाठी एकतर प्रेक्षकांचे खूप थँक्यू आणि टीमचे खूप थँक्यू, कारण ते आमच्या बरोबरीनं ह्या थिएटर व्हिजिट्स करतायत. जिओचे खूप आभार की आम्ही त्यांना खूप त्रास देतो, आज इथे जायचंय आज तिथे जायचंय त्याला तयार होतात. आणि दिग्दर्शकाचे खूप आभार की अशी फिल्म बनवली आहे की ज्यासाठी एवढी मेहनत घ्यावी असं आम्हाला वाटतंय. आज ऍनिव्हर्सरी भरून पावली, दिग्दर्शकाचे आभार. माझी इच्छा आहे सिद्धाने तुला प्रश्न विचारा, काहीतरी येणार ना? नाही असं काही नाहीये, पण मला असं वाटतंय आमच्या जिम्मा टीमचा बहादूर ऍनिमल सारखं मेहनत करून खूप काम केलेलं आहे. असे लोक म्हणतात की मला म्हणजे मला माझ्या बायकोशिवाय करमत नाहीये, पण हा एकमेव पुरुष जो म्हणतो मला माझ्या 7 बायकांशिवाय. अशा हेमंत सरांना कसं वाटतंय आज? नाही नाही, मला तर तुझ्याशिवाय पण करमत नाही, तुला त्याच्याशिवायच करमत नाही, ही एक वेगळी तक्रार आहे. असं तिकडे नंतर आपण जाऊया. खूप छान वाटतंय, एवढा भरभरून एवढा उदंड प्रतिसाद मिळेल असं खरोखर मनात नव्हतं. मनात भीतीच जास्त होती की आपला सिनेमा कसा रिसीव्ह केला जाईल, कारण आधीचा भाग प्रेक्षकांनी एवढा मोठा करून ठेवला होता, त्यामुळे असं दडपण होतं की हा भाग आवडेल ना, कोणी असं तर नाही ना म्हणणार की नाही बाबा पहिला भागच छान होता हा कशाला केला असतो. आणि या भीतीपाई जीव म्हणजे त्या शुक्रवारपर्यंत असा टांगणीला लागलेला होता, पण शनिवार रविवार जसं यायला लागला, आता 2 आठवडे झाले, आता चित्रपट तिसऱ्या आठवड्यात चाललाय, तोही दुसऱ्या आठवड्यापेक्षा अधिक शोजनी चाललाय. सो ही खूप मोठी पोचपावती आहे आणि यांनी एक बळ नक्कीच आलं की आपल्याला हवी तशी गोष्ट एक चांगली टीम असेल तर ती धाडसाने मांडली पाहिजे, प्रेक्षक उत्तमरित्या रिसीव्ह करतीलच, तुम्ही तयारी ठेवली पाहिजे की एक चांगला सिनेमा तुम्हाला हवा तसा बनवता आला पाहिजे. आणि अर्थातच याला सोबत आनंदेल राय सरांची सुद्धा आहे, जिओ स्टुडिओची आहे, आणि यांच्या साथीशिवाय हा प्रवास इतका सुकर झाला नसता, तो आज इतका सुंदर वाटतोय. कारण हे परत एकदा टीमवर्क आहे, कुठलाही चित्रपट हे एका चांगल्या टीमशिवाय त्याला यश मिळू शकत नाही, आणि मी लकी आहे की मला एवढी चांगली टीम मिळाली आहे. सो थँक्यू.